ठाकरे मुख्यमंत्र्यांवर चुकीचे आरोप या ठिकाणी लावून अध्यक्ष म्हणे योग्य नाही आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे। तुमचा आरोपच इतका हास्यास्पद आहे की मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्या लायकच नाही। त्यांनी केलेली संपूर्ण कृती ही मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे, त्याच्यावर झालेल्या आरोपावर, त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं हेच हास्यास्पद आहे। ठीक आहे, विधेयक 2022 मांडण्यात आले। अध्यक्ष महोदय, सन्मान्य वरच्या हाऊसमध्ये पण काही गदारोळ झालेला आहे। या राज्याचे मुख्यमंत्री यांनी 80 कोटी रुपयाचा प्लॉट, 83 कोटी रुपयाचा प्लॉट हा केवळ 2 कोटी रुपयाला जे आहे कुणाला तरी दिला, आणि म्हणून अध्यक्ष महोदय वरच्या हाऊसमध्ये सुद्धा गडबड सुरू आहे। आज आपला हाऊस हे सगळ्यात मोठा हाऊस आहे, लोकप्रतिनिधी इथे जास्त बसतात, निवडून आलेले, आम्हाला कळलं पाहिजे की काय झालेलं आहे। अध्यक्ष महोदय 2 कोटींना 83 कोटीचा प्लॉट कसा काय दिला गेला, हा भ्रष्टाचार कसा काय? हा भ्रष्टाचार नाही आहे का? रेवड्या वाटले आणि पण प्लॉटच्या रूपानं आपण योग्य आयुधातून ह्यावरती चर्चा करू। अध्यक्ष महोदय त्यांनी वरच्या सभागृहाचा उल्लेख केला, तिथे मी पूर्ण खुलासा केलाय, आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांवर चुकीचे आरोप या ठिकाणी लावून अध्यक्ष महोदय योग्य नाही आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे। अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने भुजबळ साहेब आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, हे 80 कोटी वगैरे हे जे आसमानी आकडे आहेत ना, पूर्णपणे चुकीचे आहेत। नाही मी आहे ना, मी सक्षम आहे, मी उत्तर देतो, मी सक्षम आहे, मी उत्तर देतो ना, मी उत्तर देतो या संदर्भात, मी वरच्या सभागृहात उत्तर दिलं आणि इथेही देतो, मी सक्षम आहे। नाही आले असतील ना, मी देतो ना उत्तर। नाही नाही बसा बसा भुजबळ साहेब, आम्ही भूखंडाचं श्रीखंड खाणारे नाही। बसा खाली बसा खाली बसा, श्रीखंड खाणारा नाही। नाही नाही उत्तर देऊ दे त्यांना, उत्तर देऊ दे त्यांना, तुम्ही बसा खाली, उत्तर देऊ दे, उत्तर देऊ दे, खाली बसा, खाली बसा तुम्ही पहिली, उत्तर तर घ्या, उत्तर तर देऊ दे, खरं आहे की खोटं आहे समजणार कसं, पहिली उत्तर तर घ्या। अध्यक्ष महोदय असं काय करता, ते बोलल्याशिवाय खरं आहे खोटं आहे समजणार का, पहिली बोलू तर द्या ना। नाही अध्यक्ष महोदय बसा, सन्मान्य नाना पटोले साहेब बसा, आपण बसा, असं नाहीये ते बोलतील ना। तुमचा आरोपच इतका हास्यास्पद आहे की मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्या लायकच नाही, ते सक्षम आहेत, ते कशाचंही उत्तर देतील, पण तुमचा आरोप मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्या लायकच नाही आहे। चला बसा बसा बोला। अध्यक्ष महोदय एनआयटीचा भूखंड हा 83 कोटी रुपयाच्या ऐवजी 2 कोटी रुपयाला देण्यात आला, कोर्टाच्या निदर्शनाला आल्यावर कोर्टाने स्टे देण्यात आला, आणि त्यासाठी केलेली संपूर्ण कृती ही मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे, त्याच्यावर झालेल्या आरोपावर, त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं हेच हास्यास्पद आहे। ठीक आहे एक मिनिट, आणि त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचा त्यांना अधिकार नाही। ज्यावेळी मुख्यमंत्री सभागृहात आलेले आहेत त्यांना उत्तर द्यायची इच्छा आहे, त्यांच्या समोरचा माईक तुम्ही बाजूला खेचून त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांना उत्तर द्यायची संधी द्या। चला पुढे जाऊया, भ्रष्टाचार झालेला आहे, चला आता पुढे जाऊया, पुढे जाऊया आता, चला नाना पुढे। या सभागृहात मला उत्तर द्यायचा अधिकार आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं, हे कोण होता ठरवणार आहे, यांना कोणी? चला आपण पुढे जाऊया आता, हे झाले का अध्यक्ष? चला बिल घ्यायची आहेत आपल्याला, अध्यक्ष आहेत का? या साईडचे अध्यक्ष आहेत का? यांना कोणी मुख्यमंत्री सक्षम आहेत? बसा सगळ्यांनी बसा बसा, जरा 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसून घ्या, 2 मिनिटं बसून घ्या, 2 मिनिटं बसून घ्या। हे पहा आपण एक मिनिट भुजबळ साहेब,
भुजबळ साहेब एक मिनिट, भुजबळ साहेब एक मिनिट, भुजबळ साहेब आपण इकडे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून आपण सभागृहाला माहिती दिली आहे, त्या संदर्भात चर्चा करायची मी परवानगी दिली नाहीये, त्यामुळे आपण 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 इन्फॉर्मेशन मांडली आहे, आता पुढच्या कामकाजाकडे आपण जाऊया. अध्यक्ष महोदय, अजून नाही नाही प्रोसिजरली आणि 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 नाही नाही पाटील साहेब एक मिनिट उत्तर देतो, पाटील साहेब एक मिनिट, पाटील साहेब एक मिनिट, आपण इकडे आपण इकडे पाटील साहेब एक मिनिट, जयंत पाटील, जयंत पाटील साहेब एक मिनिट देतो देतो, जयंत पाटील साहेब एक मिनिट, भुजबळ साहेब एक मिनिट, सभागृह हे नियमाप्रमाणे चालणार, नियमानुसार चालणार. आपण जर एखाद्या सदस्यावर अथवा मुख्यमंत्र्यांवर आरोप करत असाल तर 35 ची नोटीस दिली आहेत का? आपण दिली नाहीये, त्यामुळे चर्चा होऊ शकत नाही. आपण तर देतो मी तरी आपल्या परवानगीने उत्तर देतो आपले, आपण परवानगी अध्यक्ष मुख्यमंत्री बोलताय. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय आता बसवा सगळ्यांना. अध्यक्ष महोदय त्यांचं होऊ दे, होऊ दे त्यांचं. अध्यक्ष महोदय काय तुमचा पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे? बोला बोला बोला, पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे तुमचा? पॉइंट ऑफ ऑर्डर माझा, बोला पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे? बोला. हा मला माहित आहे सर्वे साहेब, मला विधिमंडळाचे सगळे नियम आम्हालाही थोडेफार माहिती आहे. म्हणून अध्यक्ष महाराज, आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, त्यांना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या आधारावर तुम्ही बोलायला दिला. आपण जे नियम आम्हाला आता सांगितला अध्यक्ष महाराज, उपमुख्यमंत्री महोदय उठलेत आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं अध्यक्ष महाराज, त्यांनी आम्ही माहिती देऊ वगैरे काही नाही, त्याचं उत्तर दिलं अध्यक्ष महाराज, ते रेकॉर्डवर चुकीचं आलं अध्यक्ष महाराज. मला बोलू द्या ना आता, तुम्हाला काय अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज मी सांगतो ना, मी निभावायचा अध्यक्ष महाराज, मी पॉइंट ऑफ ऑर्डर झाला अध्यक्ष महाराज. हे बघा अध्यक्ष महाराज, त्यांनी चुकीचं उत्तर असं दिलं अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज चुकीचं उत्तर असं दिलं अध्यक्ष महाराज, कि असं काही झालं नाही, ते चुकीची माहिती आहे अध्यक्ष महाराज, चुकीची माहिती आहे अध्यक्ष महाराज. हे बघा ह्याच्यावरती त्यांनी काय उत्तर दिलं नाहीये, त्यांनी ऐका जरा, ऐका जरा, ऐका जरा, त्यांनी त्यांनी जी माहिती सभागृहासमोर ठेवली त्या विषयातलं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. आता मला वाटतं ह्याच्यावरती आपण अजून चर्चा करणं, आता ह्याच्यावरती चर्चा करणं योग्य राहणार नाही. आपण पहिली 35 ची नोटीस द्या, त्यानंतर आपण चर्चा करू. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, हा बसा 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 बसा, देतो देतो बसा. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये वरच्याही सभागृहामध्ये मला वाटतं तुम्ही होतात, त्यावेळेस आपण जे उत्तर द्यायचं होतं मला वाटतं ते ऐकण्याची मनस्थिती खरं ऐकायला त्यालाही ताकद लागते. खरं म्हणजे भुजबळ साहेब आपण जो उल्लेख या ठिकाणी केला, उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्याएवढं त्याच्यामध्ये काही दमच नाही आहे, म्हणजे ते हास्यास्पद का बोलले? कारण प्रकरण तसं आता याच्यामध्ये गुंटेवारीचा निर्णय, दादा एक एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, गुंटेवारीचा अध्यक्ष महोदय बसून बोललेलं रेकॉर्डवर घेतलं जाणार नाही, बसा तुम्ही बसा आता. अध्यक्ष महोदय गुंटे, ए बस ना बाबा, अरे सुनील बाबा बस, गुंटे नाही एक मिनिट, हे बरोबर नाही, हे योग्य नाही, खाली बसा. सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरे तुम्ही खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, आपण खाली बसा. अरे बसा इकडे, खाली बसा.
खाली बसा खाली बसा। नाही नाही बरोबर नाही, हे योग्य नाहीये, हे योग्य नाहीये। दोन्ही बाजूनी आपले बसा। नाही नाही दोन्ही बाजूनी संयम ठेवणं आवश्यक आहे। खाली बसा खाली बसा खाली बसा। आशिष नाही सन्मान्य आशिष शेलारजी आपण पाठिया आपण पाठिया पहिली आपण पाठिया आपण पाठिया। खाली बसा सगळ्यांनी खाली बसा। नाही नाही खाली बसा सगळ्यांनी खाली बसा सगळ्यांनी। सगळे खाली बसा खाली बसा। नाही खाली बसा खाली बसा। सगळ्यांनी जागेवर बसा। नाही नाही सागर साहेब तुम्ही तुमच्या जागेवर जा। सन्मान्य मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय ए बसा सांग अध्यक्ष महोदय या सभागृहाला वस्तुस्थिती कळली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आपली परवानगी घेऊन बोलतोय। गुंटेवारीचा कायदा राज्य सरकारने 2001 साली घेतला, त्यानंतर 2007 साली या नागपूर सुधार प्रणयाचा जो काही निवाडा होता आणि जे 49 लेआउट होते माझ्याकडे यादी आहे पूर्ण, याच्यामध्ये 49 लेआउट मंजूर झाले आणि त्याला रेग्युलाइज देखील त्यावेळेस 2007 साली केलं शासनाच्या निर्णयानुसार। त्यानंतर शासनाचा निर्णय दुसरा जो 2009 आहे, किती पैसे त्यांच्याकडून घ्यायचे म्हणजे गुंटेवारीचे पैसे घ्यायचे का रेडी रेकनरचे पैसे घ्यायचे, अशा प्रकारचा निर्णय झाल्यानंतर 2015 साली अभिन्यासातील हे सगळे भूखंड नियमानुकूल केले। 34 भूखंड त्याच्यामध्ये लेआउट किती असेल जास्ती असतील त्या 34 भूखंड लेआउटना मान्यता दिली, ते रेग्युलाइज झाले। त्यानंतर 35वा जो भूखंड होता लेआउट होता त्याच्यामध्ये मला वाटतं 16 प्लॉट होते, तर त्याच्यानंतर त्याला जेव्हा तो गेला तिकडे या 2007 शासनाच्या निर्णयाप्रमाणे मागणी करायला, त्यावेळेस त्याला सांगितलं एका सभापतीने, त्याला सांगितलं तू गुंटेवारीने पैसे भर, दुसऱ्या जेव्हा